तुम्ही कसली आव्हानं देताय? हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात, पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात? बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, बरं का, ढुंगणाला पाय लावून? आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही, बरं का, आम्हाला माफ करा. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती? तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही, तेव्हाची छाताडं तुमची. आता फुगली असतील सत्तेमुळे, सत्तेमुळे आता 56 इंच, 58 इंच, 60 इंच आत्ता झाली असती, पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती? जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची, तेव्हा हीच छाताडं होती ना पिचलेली, तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती. आम्हाला शिकवू नका हिंदुत्व, हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका. प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत, आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती. बाळासाहेब ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होती, आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून, ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही.